नमस्कार पालक आणि शिक्षक। तर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 3री मधला इंग्रजी विषयामधला बी सी पी आणि टी या धड्याविषयी चर्चा करणार आहोत। तर या धड्यामधून मुलांचं काय विकसित होईल, या धड्याची काय उद्दिष्ट आहे हे आपण समजून घेऊया। तर ह्या धड्यामधून मुलांना बी सी पी टी ही अक्षरं ओळखता येतील, ती लिहिता येतील व ती बोलता येतील। त्याचबरोबर ह्या अक्षरांपासून सुरू होणारे काही सोपे शब्द मुलं सांगू शकतील व ओळखू शकतील व कुठल्या कुठल्या शब्दांमध्ये ही अक्षरं येतात हे त्यांना समजेल। आणि वेगवेगळे खेळ खेळताना ते एकत्रपणे येऊन गट करून ही खेळ खेळतील व त्यांची सहकार्याची वृत्तीही वाढेल। तर आपण ही अक्षरं आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवणार आहोत, जसे की गाणी म्हणून किंवा वेगवेगळे खेळ खेळून, जसे की काही खेळ आहेत की मातीवरती त्यांना अक्षरं लिहायला शिकवणे, पीठावरती शिकवणे, किंवा काही त्यांच्या मित्रांसोबतचे ॲक्टिव्हिटीज आहेत जे की पाटीवरती अक्षरं लिहून ते ओळखणे, जे खूप सारे वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून मुले ही बी सी पी आणि टी ही अक्षरं शिकतील, त्यांचं भाषिक कौशल्य वाढेल। आता हेच NEP 2020 म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भाषा आणि साक्षरता विकासमध्ये हेच सांगितलं आहे की लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंट, मुलांचं भाषिक कौशल्य वाढेल। त्याचबरोबर मुलं एकत्रपणे येऊन गट करून जे करतील त्यामुळे त्यांचं सहकार्य वृत्ती वाढेल, म्हणजेच सोशल इमोशनल आणि इथिकल डेव्हलपमेंट, म्हणजेच सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास मुलांचा घडेल। तर या धड्यामधून हे मुलांच्यात विकसित होईल। चला तर मग आपण आपल्या मुलांना ही अक्षरे शिकवूया। धन्यवाद।